नमस्कार, जायजू चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळाची पोळी, संक्रांतीनिमित्त बनवणार आहोत, आणि बिना पाकातले लाडू. हे पहा, मी तीळ घेतलेले, तीळ चांगली छान भाजून घेते, मस्त लालसर मी पहिल्या व्हिडिओत दाखवलेलेच आहे. हे पहा, तीळ छान आपण भाजून घेतलेले आहे. आता आपण ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. हे पहा, मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत, तर तीळ पण वाटून घेऊया. तीळ आणि शेंगदाण्याची आपण पोळी बनवणार आहोत. तर हे पहा, मी वाटून घेतलेले आहेत तीळ, थोडेसे जाडसरच ठेवायचे म्हणजे छान लागतात. आता आपण शेंगदाण्याचा कूट घेऊया. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. पहा, कूट पण थोडासा जाळसरच वाटायचा आहे आपल्याला. आता आपण वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. आता आपण मिक्स करून घेऊया वेलची पावडर छान. आता आपण गूळ घालूया. हे बघा, मी साधाच गूळ घेतलेला आहे. हा एकदम नरम गूळ आहे, त्यामुळे मी फोडून घेतलेला आहे. हे पहा, लाल गूळ आहे, साधाच आहे, छान आहे, छान पोळे होतात लाल गुळामुळं मऊसूत. हे पहा, आता आपण मिक्स करून घेऊया हाताने. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, मस्त सारण होणार आहे आपलं छान. आता आपण मिक्सरमध्ये घालूया, थोडंसं फिरून घेऊया. हे पहा, मिक्सरमध्ये आहे, छान झालेलं आहे आपलं सारण. सगळ्या बाजूने गूळ मिक्स झालेलं आहे, हाताने एवढं जास्त मिक्स होत नाही. हे पहा, आता आपण दुसरी पण वाटी घेऊया लाडूसाठी. हे पहा, दोन्ही सारण एकच प्रकारचे बनवायचे आहेत आपल्याला. आता आपण लाडू बनवूया. हे पहा, मस्त लाडू होत गोल गोल, हे असं घ्यायचं. मुलं छान आवडीने खातात, कडक होत नाही, एकदम मऊसूत. म्हातारी माणसं पण खातात असं, मऊ असतात, त्यामुळे खाण्यास काही त्रास होत नाही. हे पहा, अशा प्रकारे आपण लाडू वळून घेतलेले आहेत. एकदम सोपे असतात आणि पटपट होतात. हे बघा, दाण्याचा कूट पण दिसत आहे आणि हावरीचा कूट पण दिसत आहे. मस्त छान आहे, आपले लाडू तयार आहेत. आता आपण पोळी बनवूया, तिळाची आणि शेंगदाण्याची पोळी. हे पापे मी पीठ मळून घेतलेले आहे, मऊ करून घेते छान. पोळ्याला चपातीला पीठ मऊ करून घ्यायचं. मी 10 मिनटं मीठ पीठ भिजवलेलं आहे. हे पहा, आता मी गोळा करून घेते मस्त. हे पहा, आपल्या पुरणाच्या पोळीसारखेच असा हुंडा करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, सारण भरायचं, मस्त सारण भरून घ्यायचं. आणि हा हुंडा करून घ्यायचा. एकदम सोप्या असतात ह्या पोळ्या, पटकनी होतात, मुलांना पण खूप आवडतं. हे पहा, आपला हुंडा तयार आहे. आता आपण पिठात मिक्स करून घेऊया. सगळ्या बाजून छान पीठ लावलेलं आहे, हाताने छान असं दाबून घ्यायचे, त्यामुळं सारण सगळीकडे पसरलं जातं. आता आपण थोडं लाटण्याने लाटून घेऊया. मस्त लाटायला पण छान सोपे असतात, चिटकत नाही, हे फुटत नाही, मस्त असतात. वेळ आपली तयार आहे. आता तवा तापलेला आहे. हे पहा, मी तव्यावरती भाजत आहे पोळी. मस्त तूप लावून घ्यायचं पोळीला, छान लागते. आपण तेल पण लावू शकता किंवा तूप पण लावू शकतो. हे पहा, सगळ्या बाजूने छान तूप लावून घ्यायचे. मस्त भाजायची आहे, गुळ असल्यामुळं लाल दिसते. असे दोन्ही पण साईडनी
छान मस्त भाजून घ्यायची। हे पहा लाल झालेली आहे, आता मी टोपल्यात काढून घेते। माझं छोटंसं टोपलं आहे, मी टोपलंच वापरत असते। हे पहा आपण आता दुसरा गोळा घेऊया। आता आपण ह्या साईडनी पाहूया। हे पहा असं सारण घ्यायचे ना आपल्या, असं छान दाबून घ्यायचं, भरपूर सारण भरायचं। छान लागते पोळी वाढत्या वयाच्या मुलांना, तर पोळ्या छान असतात, कॅल्शियम भरपूर असतं। लहान मुलांना याची गरजच असते। हे पहा मस्त असा पिठात घ्यायचा, हाताने छान दाबून घ्यायचं, म्हणजे कडेपर्यंत सारण पसरलं जातं। हे पहा लाटायला छान सोपी असते, चिटकत नाही आणि पटपट होते। हे पहा सारण आपलं चांगलं पसरले गेलेलं आहे। हे पहा आता तव्यावर टाकलेली आहे, मधून फिरवायची तिला। हे पहा आता आपण छान तूप लावून घेऊ सगळ्या बाजूनी। सोपे असते, फुटत पण नाही काय, छान भासली जाते। हे बघा, हे पहा कशी लालसर झालेली असते। हे पहा आपल्या पोळ्या तयार आहे। एकदा घरी नक्कीच करून पहा, मला कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।